नचकवलंस ना तू मला, माझी झोपमोड केलीस, कशी घाबरली घाबरट घाबरट. अच्छा थांब तू आता, तू ना प्रीती आता बघच, तू झोपमोड गेलीस ना, आता गेल बघ, सकाळी सकाळी आता तू भांडणार आहेस का माझ्याशी प्रीती? मला एक तर माझी झोपड गेली. सॉरी सॉरी अप्पा, तो सॉरी अप्पा. सॉरी काय सॉरी? तुमच्या भांडणामुळे माझा चष्मा तुटला. सॉरी काय? थांबा एक मिनिट, थांबा एक मिनिट. सोमांश सोमांश, काय झालं अप्पा? इकडे ये. काय झालं? तू बघितलंस काय झालं ते? काय झालं? अरे चष्मा तुटलाय. अरे देवा, ओके काय? तुझा नाही रे, माझा चष्मा तुटला. हा बघ, अरे देवा, तुझ्या लाडक्या या पुतणी आहेत ना, त्यांनी चष्मा तोडलाय माझा. एक काम कर, हा चष्मा घे, दुकानात जा आणि त्याला सांग चांगला घट्ट दुरुस्त करून द्या, कारण आमच्या घरामध्ये ना दोन मस्तीखोर लहान मुली आल्या आहेत. खरंच घाबरवलं तुम्ही, सिरियसली अप्पा, मलाही वाटलं तुम्ही खरंच रागवलात तुमच्यावर. घाबरलात ना? चला, म्हणजे याच्या पुढे मला अभिनय करायला काहीही हरकत नाही. काय जा दुरुस्त करून घेऊन ये, जा लवकर. हा पैसे आणि तुम्ही हे आवरायचं सगळं. हा चालते चालते. सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले, एकदम हॅपी डे वाटतोय ना. सगळा सॅडनेस गायब. अरे हो, सॅडनेस म्हणून आठवलं. चला का कुठे? अप्पा झोपल्या असतील त्या, म्हणजे काल खूप काम केली आहेत ना, आणि एवढी काम करायची त्यांना अजिबात सवय नव्हती. झोपल्या असतील अजून. हे काय, प्रीती नाही आली अजून? अगं येईल असती, तू बस नाश्ता करायला. नको थांब, मी बघून आले तिला. परी येईल म्हटलं ना, गरम गरम नाश्ता करून घे, येईल ती. ओ गॉश, आता काकूला कसं सांगू, प्रीतीला सोडून खायला आता मज्जा नाही येणार. काकू, अगं माझ्या पांघरुणाची घडी नाही घातली मी, तर ना मी घडी घालून येते. नाही कसं आहे, किती म्हटलं तरी आत्याची रूम आहे ना ती, जरा टापटी बसायला हवी. सो मी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. Thank you.